हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती शहर परिसरात देखील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दोनही महान व्यक्तींची संयुक्त जयंती विल्लोळी येथील सुखदेव प्राथमिक आश्रमशाळा येथे साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित प्रमुख मान्यवरांनी वंदन केले. दरम्यान विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांनी देशासाठी केलेल्या कार्याविषयीचे भाषणे संपन्न झाली. या प्रसंगी 11 विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणाचे मनापासून कौतुक केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कमलेश पवार साहेब, कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई, किशोरजी बेलसरे, 9 न्यूज संचालक संजय जिकाळे, सरचिटणीस एज्युकेशन संस्था राहुलजी तुपलोंडे, संजय खैरनार, विवेक घडुसे, हेमंतजी मगरदे, संजय काळे उपाध्यक्ष, शशिकांत पवार, राजू पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संजयजी काळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या गुणवत्तेचा उंचावलेला आलेख विशद केला. जी आश्रमशाळा आहे ती आज इथे 22 वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी पास आउट झाले. त्याच्यामध्ये कुणी डॉक्टर झाले, कुणी इंजिनियर झाले, कुणी मोठमोठ्या पदावर बँकेमध्ये अधिकारी झाले, काही कंपन्यांमध्ये लागले. आणि हे जे आम्ही कार्य आहे आमच्या काळे कुटुंबियांनी हे कार्य हे आम्ही 22 वर्षापासून आम्ही आज तक सुरू आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. तसेच वंदे मातरम या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.